स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज। नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ, मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज मी प्रियांका बोर्गे या ताईंचा अनुभव सांगणार आहे। त्या ताई राहतात पुणे येथे। त्या ताई म्हणतात, सर्वप्रथम मी श्री स्वामी समर्थ महाराज आणि प्रदीप दादा यांना त्रिवार वंदन करते। मला आत्तापर्यंत स्वतःसाठी तसेच इतरांसाठीही बरेच स्वामी सेवांचे अनुभव आलेले आहेत। स्वामींची कृपा ही आपल्या सर्व भक्तांवर नेहमी असते। स्वामी सेवा देऊन योग्य मार्ग दाखवणारे आपले श्री प्रदीपदादा आणि ताईंना कोटी कोटी धन्यवाद। 25 जानेवारीला मी माझ्या 6 महिन्याच्या मुलाला घेऊन दादांच्या आणि स्वामींच्या भेटीला गेले होते। सोबत माझे मी मैत्रिणीलाही नेलं होतं। मठात गेल्यावर स्वामींचं छान दर्शन झालं। दादांची आणि मयुरी ताईंची भेट झाली। मठात स्वामी दर्शन करण्यासाठी मी आत प्रवेश केला आणि दादांनी मला लगेचच विचारलं, ताई कशा आहात? मला खूप विशेष वाटलं। मला दादांनी लगेचच ओळखलं। याआधी 1 वर्षापूर्वी मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा मठात गेले होते आणि आता बाळ घेऊनच मी 6 महिन्यानंतर दादांच्याकडे गेलेले आहे। दादांनी मला एवढ्या दिवसानंतरही लगेचच ओळखलं। दादा रोज इतक्या लोकांना भेटतात आणि त्यांनी मला कसं ओळखलं असेल? खरंच खूप छान वाटलं दादांना आणि ताईंना भेटून। अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं। दादांनी माझ्या मुलाचं नावही ठेवलं, समर्थ। माझा मुलगाही दादांनी दिलेल्या सेवेचं फळच आहे। आता माझा दुसरा अनुभव म्हणजे माझी मैत्रीण जिला मी केंद्रामध्ये मठामध्ये घेऊन गेली होती, ती माझ्या घरी रोज येत असल्यामुळे स्वामींच्या सेवा रोज जवळून पाहत होती। ती मठात जाताना मी तिला त्यामुळेच बरोबर घेऊन गेली होती। तिलाही स्वामींचे सेवेचं ओढ होतं। तिलाही स्वामींचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं। मठ खूप आवडला। तिने दादांकडून सेवाही घेतली। दादांनी तिला महिला सेवेकरी ग्रुपला ॲड केलं। घरी आल्यावर ती मोबाईलवर तारक मंत्र आणि सेवेत दिलेले बाकी मंत्र ऐकत होती। ग्रुपवरचे अनुभव वाचून तिलाही स्वामी सेवेची आवड झाली। पण तिच्याकडे स्वामींचा फोटो नव्हता। असंच बोलताना ती मला बोलली, स्वामींची मला जेव्हा प्रचिती येईल तेव्हाच मी स्वामींचा फोटो घरी घेऊन येईल। तिला वाटत होतं स्वामी कृपेने मला कुठेतरी छोटासा का होईना परंतु जॉब मिळावा। तिला मी सांगितलं, तूप खाल्लं की रूप येत नाही। तू जसे जशी सेवेला सुरुवात करशील तसंच तुला अनुभव येऊ लागतील। स्वामींनी एकदा का जर भक्तांचा हात पकडला, बोट धरलं, तर ते कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत। तिलाही पटलं। तरी पण मला ती बोलली की मला प्रचिती आल्याशिवाय स्वामींचा फोटो मी आणणार नाही। असं म्हटल्यानंतर मीही थोडीशी नर्वसच झाली। मलाही टेन्शन आलं की ती अशी का बोलली असेल स्वामींचा फोटो घरी आणण्यासाठी। तिलाही का प्रचिती हवी आहे? परंतु मी म्हणाली, मला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय मी फोटो आणणारच नाही। नंतर तिनं मला गेल्या बुधवारीच फोन केला आणि तिचं पैशाचं काम जे अडकलेलं होतं ते सुरळीत झालं। आणि ती मला स्वतःच म्हणाली की उद्या गुरुवार आहे, मी स्वामींचा फोटो, गुरुचरित्राचं पुस्तक आणि माळ घेऊन येणार आहे। गुरुवारी तिचं पैशाचं काम झालं। तिने स्वामींचा फोटो आणला। 6 वाजता आम्ही तिच्या घरी स्वामी महाराजांची स्थापना केली। ती नवीन असल्यामुळे स्वामींची सेवा कशी करावी
माळजप कशी करावी हे मी तिला सर्व सांगितलं आणि 8 वाजता मला तिच्यासाठी कामाचा कॉल आला. तिला छोटंसं काम मिळालं. मला खूप आनंद झाला. आज तिच्या घरी स्वामींची स्थापना झाली आणि तिला तिचं फळही मिळालं. तिला वाटत होतं तसंच तिला एक छोटंसं जॉब मिळाला, त्यामुळे तीही खूप खुश झाली. एक प्रकारे स्वामींनी एका भक्ताची परीक्षाच पास करून घेतली. मला स्वामींनी हरू दिलं नाही. खरंच स्वामी आई खूप दयाळू आहेत. दादा, तुमचे आणि स्वामींचे आशीर्वाद सदैव सर्व सेवेकऱ्यांवरती आणि त्यांच्या कुटुंबावरती राहू द्यात. आमच्याकडून अशीच स्वामीसेवा नित्य घडू देत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्र हो, किती छान या ताईंना अनुभव आलेला आहे. म्हणून स्वामींची सेवा करताना मनात कोणतीही शंका न घेता आपण जर प्रामाणिकपणे स्वामींची सेवा केली तर त्याचे फळ हे सेवेकऱ्याला मिळतेच. म्हणून सेवा करा आणि सेवेकरी व्हा आणि सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.